नमस्कार दर प्रमाणे पुन्हा एकदा आपण इथे जमलेलो आहोत आपल्यासोबत अवनी आलेली आहे तर अवनी पहिले एक पासा श्लोक म्हणेल आणि नंतर अवनीस ध्याय तो विषयांपासून सुरू करा पुन्हा एकदा okay. संगाच संजाय ते काम कामा क्रोधो ते क्रोधाद्वती संमोहा समोहात्मृतिविभ्रमाृतिभ्रंशा बुद्धिनाश बुद्धिनाशा विषयानिन्द्रियैश्चरन् रागद्वेषविषयांद्रियशर mm. आत्मवश्यैर्विधेत्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठिते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयत शान्तिरशान्तस्य कुतः पुतस्यो सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते तदस्य हरति वायुर्नावमिमाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्व इंद्रिया्रियाभ्यस्त प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तया जागर्ती संयमी यग्रती निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् गुमांश्चदति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तु mm. निर्ममो निरहंकार शांतीमधी गच्छती एषा ब्रह्मी स्थिती पार्थ नैना प्राप्त विमोहयती स्थिवासकाले ब्रह्म निर्वाण वृक्षती ओम तत्सदी श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्री सांख्य योगो कृष्णा संवादेख्यमतीय श्री कृष्णार्पणमस्तु वा सुंदर तर मागच्या वेळेस आपण पंचकोष विवेक याच्याबद्दल बोललो होतो आणि आता यावेळेस आपण दोन लोकांकडनं प्रश्न घेऊन आणि तिथून सुरुवात करू तर पहिला प्रश्न दीपक कुलश्रेष्ठ आमचे जे मित्र आहेत बंधू त्यांच्याकडनं घेऊ दीपक यु वॉन्टोर श्लोक आहे की तो विषयां पुनसा आणि म्हणजे त्याच्यावरनं वाचून माझ्या हे लक्षात आलं असं विचार आले की विचारांनी सगळी सुरुवात होते सगळ्या प्रकल्पाचे विचार विचारांनी सुरुवात होते त्याच्यानंतर विचारांमुळे अटॅचमेंट जनरेट होते अटॅचमेंटने जनरेट होते आणि मग शतीपर्यंत तर हे जे विचार आहेत ते आले किंवा ते आपले स्वतःचे पण असू शकतात आणि काय बाहेरून पण येतात काही आपल्या ओळखीच्या लोकांनी किंवा काही घटना घडल्या त्याच्याने पण विचार येतात पण पन्चार या विचारांवर आपला म्हणजे कंट्रोल आहे किंवा नाही हे तर साधनेची गोष्ट आहे की, की आ विचार आला तर काही विचार सोडून दिला किंवा काही विचार काही विचार विचारांची पेरणी केली आपण पण या ह्या विचारांचा सोर्स काही आहे का म्हणजे हे येतात कुठनं म्हणजे स्वतःचे जे विचार असतील त्या ते त्यांच्या ते, ते, सोर्सवर आपला काही कंट्रोल आहे का किंवा आपले विचार कुठन येत असतील ही, ही मला थोडी हा विचार आहे थोडा ठीक आहे ना खूपच सुंदर आहे आणि याच्यावर चिंतन करायला मला आवडेल अर्थात खूप हा मूलभूत प्रश्न आहे की आपल्याला विचार येतो कशाचा आपल्याला विचार नेहमी आपल्या व्यतिरिक्त जी गोष्ट असेल ना तिचा येतो ज्याला आपण अनात्म म्हणू अशाच गोष्टीचा विचार आपल्यामध्ये मनामध्ये येतो जे आपलं खरं आत्मस्वरूप आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये विचार नाही येत कारण ते विचाराच्या मनाच्या बुद्धीच्या आणि इंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडची गोष्ट आहे अनुभव मात्र ज्याच्यामध्ये अनुभव करता आणि अनुभव होत असलेली किंवा अनुभव झालेली वस्तू अशा दोन गोष्टींचं जे द्वैत असतं ते निर्माणच नाही होत तर आपल्या मनामध्ये विचार नेहमी आपल्या व्यतिरिक्त जी काही गोष्ट असेल ना तिचा येतो आणि आपल्या व्यतिरिक्त जी काही गोष्ट आपल्या मनामध्ये येते म्हणजे आपण मागच्या पंचकोश काय आहेत ते बघितलं ना आपल्याला विवेक कशाचा करायचा आहे विवेक करायचा आहे दृष्ट आणि दृश्य द्रष्टा आणि दृश्य राईट तर बघणारा मी आणि बघितली गेलेली वस्तू तर जी वस्तू आपण बघतो ती वस्तू अनात्मा आणि आपण जे बघणारे असतो ते आत्मा पण जेव्हा बघितली गेलेली वस्तू आणि बघणारा मी असं द्वैत निर्माण होत हे भासमान आहे हे खरं नाही दिस इज अन इल्युजन आणि हे इल्युजन केव्हा तयार होतं हे इल्युजन व्हेन वी आयडेंटिफाय अवरसेल्स विथ द पंचकोश जेव्हा शुद्ध चैतन्य या पंचकोषांमधन रिफ्लेक्ट होतं किंवा मॅनिफेस्ट होतं किंवा प्रगट होतं तेव्हा जी वस्तू जी वस्तू दिसते त्या वस्तूला आपण जीव म्हणतो तर तो जो जीव आहे हा जीव अनुभव करता स्वतःला मानतो आणि अनुभव झालेली वस्तू ही त्याच्या व्यतिरिक्त असते तर अनुभव करणारा अनुभव करता आणि अनुभव झालेली वस्तू ह्या दोघांचं जे द्वैत आहे हे द्वैत आपण जेव्हा जीवभावामध्ये असतो तेव्हा प्रकट होत परंतु जेव्हा अशा प्रकारचं द्वैत नाहीस होत तर केव्हा नाहीसं होतं जेव्हा हा जीवभाव नाहीसा होतो तेव्हा द्वैत नाहीस होत जीवभाव केव्हा नाहीसा होतो झोपेत नाहीसा होतो रोज होतो परंतु तो जो अनुभव आहे आनंदाचा तोजो अनुभो है कि वा में तो जो अनुभव आहे अद्वैताचा किंवा आनंदमय कोशाचा तो अनुभव जाणीवपूर्वक नाही होत अजाणतेपणाने होत अनअवेअरनेस मध्ये होत तर जर आपल्याला कळलं की आपल्या व्यतिरिक्त जी कुठली गोष्ट आहे देशकाल वस्तू व्यक्ती परिस्थिती या पाचही गोष्टी ज्यांचा विचार मी करू शकतो त्या पाचही गोष्टी केवळ भासमान आहेत किंवा त्या खऱ्या नाही आहेत त्या मिथ्या आहेत म्हणजे दिसत आहेत अशा परंतु त्या खऱ्या नाही आहेत का बरं दिसत आहेत कारण माझं मन त्यांना ग्रहण करत आहे म्हणून नाही का तर जर जी दिस दिसणारी वस्तू आहे ती खरी नाही ना। आहे असं जर मला मनापासून कळलं आणि पटलं तर मग काय होईल की त्याच्यामध्ये आसक्ती निघणार ना जोपर्यंत आरसा आहे आपल्या समोर तोपर्यंत तो आरशामध्ये प्रतिबिंब पडणारच आहे त्याला आपण काहीच नाही करू शकत त्यामुळे मन जोपर्यंत आहे तोपर्यंत मनामध्ये विचार उत्पन्न होणारच आहेत मनामध्ये विचार येणारच आहेत विचार काय आपल्या डोळ्यात किंवा नाकात किंवा कानात येतील का नाही येणार विचार मनातच येतील तर मनामध्ये विचार येणं ही समस्या नाही मनामध्ये विचार यावेत काही हरकत नाही परंतु विचारांचं वादळ निर्माण निवावं जेव्हा नदीचं पाणी नदीमध्ये संथ वाहत असत की नाही तेव्हा आपल्याला त्याचा फार आनंद होतो किंवा वारं सुद्धा जेव्हा संथ गतीने वाहतं किंवा झुळूक येते एखादी वाऱ्याची वगैरे हो तेव्हा खूप चांगली वाटते नाही का परंतु जर वादळ निर्माण झालं तर विचारांचं वादळ निर्माण कसं होईल मनामध्ये की एकामागून एका एका एक एकामागून एक असे विचार जलद गतीने येत गेले तर विचारांचं वादळ निर्माण होईल तर त्या विचारांच्या वादळामध्ये आपण अस्वस्थ होऊ विचार आले मनामध्ये तर काहीच हरकत नाही आता सध्या आपण विचार करतोच आहे की नाही पण शांतपणे विचार सुरू आहे माझ्या मनातला जो विचार आहे तो विचार आपल्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोचतोय परंतु शांतपणे विचार होतोय आणि शांतपणे तो विचार व्यक्त पण होतोय तेव्हा त्या विचारामध्ये आनंद आहे वाऱ्या वाऱ्याची जशी झुळूक येते तसा होत ना त्यामुळे विचार येणं ही काही फार मोठी समस्या नाही समजा मला भूक लागलेली असेल तर माझ्या मनामध्ये अन्नाचा विचार येणं आणि त्याच्यासाठी मी काहीतरी करणं हे स्वाभाविक आहे आणि हे यावं सुद्धा ना जर मला भूकच नसेल लागत तर ठीक आहे छान मग मग किती योगी लोक बसतात समाधी ना समाधीमध्ये कित्येक वर्ष त्यांना काहीच होत नाही न ना भूक लागते न तहान लागते न उठून बाथरूमला जायला लागतं काहीच करायला लागत नाही अशी अवस्था आपली नाही ना तर आपल्याला ज्या शारीरिक मानसिक गरजा आहे त्या भागवण्यापुरता विचार आपण करणं आणि ते विचार मनामध्ये येणं याच्यामध्ये ये काही गैर नाही आहे आणि याच्याने आपल्याला त्रास पण नाही होणार परंतु जर विचारांचं वादळ निर्माण झालं किंवा आपण अनेक अनात्मक गोष्टींचा विचार करायला लागलो आणि आपल्याला असं वाटायला लागलं ला की या वस्तूंच्या शिवाय माझं जीवन काही कारणाने अपूर्ण आहे असं जर मला वाटलं म्हणजे हा जर माझा गैरसमज झाला तर मग त्या विचारांचं काहूर म्हणा किंवा विचारांचं वादळ माझ्या मनामध्ये निर्माण होईल आणि मग मला त्रास होईल त्यामुळे मनामध्ये विचार येणं इज नॉट अ प्रॉब्लेम परंतु विचारांचं वादळ निर्माण नको व्हायला मनामध्ये हे महत्वाचं आहे तर आय होप दिस मेक्स सेन्स तर ह्याच्याबद्दल काही जर फॉलोअप प्रश्न विचारायचा असला तर मी घेतो आता नाही तर मग अनखाता आपण म्हणू की त्यांनी विचारावा प्रश्न प्रश्न नाही एक मिनिट मी हो, दीपक लेट, लेट, मी, लेट फिनिश फॉलोअप काय नाही फॉलोअप असं नाहीये म्हणजे म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते पटते की स्वतःचे विचार स्वतःचे म्हणजे आत्म्याचे नस म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या ऑब्जेक्ट जे ऑब्झर्व करते त्याचे त्याच्या बाबतीत विचार येतात आणि ते आलेले ओके त्याच्याबद्दल खूप जास्त विचार नाही करायचा म्हणजे गरजेपुरता विचार करायला हरकत नाही परंतु त्याला खूप जास्त महत्व देण्याची गरज नाही कारण थी, की ती वस्तू जी आहे ती ठीक आहे व्यावहारिक जगामध्ये किंवा आत्ताचा हा जो आपला अनुभव आहे जागृता अवस्थेतला त्याच्यासाठी त्या उपयोगी वस्तू आहेत तर तेवढ्यापुरतं त्यांच्याशी संबंध असलेला काही वाईट नाहीये किंवा त्याच्यामुळे आपल्याला त्रास नाही होणार परंतु त्याच्यामध्ये जर आपण अडकलो आणि त्याच्यामध्ये जर आसक्ती निर्माण झाली म्हणजे की आता अगदी साधी गोष्ट आहे की आपलं हे जे संभाषण सुरू आहे किंवा हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यासाठी आपल्याकडे माझ्याकडे एक लॅपटॉप असण्याची गरज आहे माझ्याकडे हे इयर फोन वगैरे सगळं असण्याची गरज आहे आणि चांगल्या प्रकारचा असण्याची पण गरज आहे पण त्याच्यामध्ये अडकायची काही गरज नाही आणि हा कार्यक्रम संपला किंवा ह्याचं काम संपलं की ह्याच्यानंतर ही वस्तू बाजूला ठेवता आली पाहिजे तर असं जगातल्या प्रत्येक वस्तूबद्दल करता यायला पाहिजे आपल्याला आणि आपण करतो देखील म्हणजे रोज रात्री झोपताना तर आपण सगळं सोडून झोपतो ना जेव्हा झोपतो तेव्हा आपलं शरीर देखील आपलं नसतं हा देह सोडून किंवा देहबुद्धी सोडून किंवा देहाबद्दल आसक्ती सोडून जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला खरी झोप लागते त्यामुळे आनंद जो आहे खरा आनंद हा प्रवृत्तीमध्ये किंवा आसक्तीमध्ये किंवा ॲक्विझिशनमध्ये नाही आहे आनंद खरा जो आहे तो निवृत्तीमध्ये किंवा त्यागामध्ये किंवा अनासक्तीमध्ये मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो आहे की विचारांचं वादळ निर्माण व्हायला नको तर ते निर्माण करणारे आपणच असतो मग काही विचारांना आपण बाजूला ठेवू शकतो आणि काही विचारांचं मात्र वादळ निर्माण होत बरोबर आहे ना मग ते आपण का थांबवू शकत नाही ते आपण का थांबवू शकत नाही ध्याय तो विषाण तुमचा तर हेच तर सगळं गणित आठ पायऱ्यांचा हा जीना आहे डाऊनवर्ड स्लाइड तर ध्याय तो विषाणू तुमचा म्हणजे आपण जर विषयांच अनावश्यक ध्यान केलं समजा आपण कुठल्याही विषयाला अनावश्यक महत्व दिलं तर त्याच्यामुळे काय होईल संगस्ते शपज हो आहे ते म्हणजे त्याचा संघ निर्माण होईल आसक्ती निर्माण होईल ठीक आहे त्याच्यानंतर संघात संजय कामा म्हणजे कामना निर्माण होईल की ही वस्तू मला पाहिजे ही वस्तू मला पाहिजेच आणि त्याच्यासाठी ह्याच्यासाठी तर किती सगळं महाभारत घडतं ना हे जे सगळा प्रपंच होतो किंवा या जगामध्ये सगळ्या ज्या घडामोडी करतात चांगल्या वाईट दोन्ही कामनामुळे होतात अजून एक आ, मला असं जाणवत अनासक्ती आपण जरी आणली आणि काही विचार आपण सोडून दिले ते खोलवर मनात असतात आणि ते, ते कधी कधी बोलतात बिलकुल होतात ना हा श्लोक घेतला होता पाहिजे याच्या आधी आता आपण सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री पर्यंत आलो ना याच्या आधी आपण फिफ्टी फाईव्ह पासून सुरू केला त्या फिफ्टी फाईव्ह मध्ये एक श्लोक आला होता मध्ये विषयाविनिवर्तन ते निराहारस्य रसोप्यस्य परम परमदृष्ट निवर्तते राईट तर आपण समजा मन मारून जबरदस्तीने सत्व प्रोग्राम जॉईन करून आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी जर वर्ज केल्या ते निराहार असे देणार आपण शरीराला निराहार केलं राईट तरी सुद्धा त्याची स्मृती आहे ना एखाद्या दिवशी पुरणपोळी जर झाली घरामध्ये तर आपल्याला खावीशी वाटते खाणार नाही गोष्ट वेगळी पण खाण्याची इच्छा तर मनात अजूनही कायम आहे ना तर तुझी म्हटलं ते एक्झॅक्टली तसंच आहे की ज्या गोष्टींचा संस्कार आपल्या मनावर झालेला असतो त्या गोष्टींचा संस्कार जर जितका बलवान असेल जितका दृढ असेल तितका तो केव्हा तरी उफाळून वर येईल याच्यामध्ये शंकाच नाही विनोबा एक गोष्ट सांगतात त्यांच्या प्रवचनांमध्ये की माझी एक आजी होती तिला म्हातारपणी गोष्टी विसरायच्या विसराय विसरायची त्या ती परंतु तिच्याकडे एक जुनी कुठली तरी दागिन्यांची पेटी किंवा डब्बी होती तिच्याबद्दल ती सगळ्यांना गोष्टी सांगत असेच तर ते म्हणायचे की आजीला मर्ताक्षणी ही दागिन्यांची पेटी न आठव म्हणजे झाला <laughs> परंतु कसं झाला की तो सगळ्यांना सारखा सांगून सांगून तो संस्कार दृढ झाला असं झालं ना तर आपल्यावर सगळ्यात मोठा संस्कार दृढ संस्कार कुठला आहे सगळ्यात दृढ झालेला संस्कार हा आहे की हा देह म्हणजे मी आहे हा सगळ्यात दृढ झालेला संस्कार आहे आणि हा संस्कार अगदी मरेपर्यंत नाही जात मरेपर्यंत काय त्यानंतरही जात आपल्याला असं वाटत राहतं की हा देह राहावा म्हणून आता काल माझं माझ बोलणं झालं की समजा आपण योग साधना करून किंवा कुठल्याही प्रकारची गोष्ट करून समजा आपला देह खूप दिवस चालवला तर मध्यंतरी एकदा दोन तीन आठपूर्वी इथून तेव्हा सांगितली होती गोष्ट की एक चांगदेव महाराज आपले जे होते ना त्यांना ती कायाकल्पाची सिद्धी प्राप्त होती तर त्यांनी चौदाशे वेळा चौदा वेळा ते केलं होतं तर प्रत्येक शंभर वर्षानंतर ही टू कायाकल्प तर तो कायाकल्प झाला की काया ही टू हॅव अ ब्रँड न्यू बॉडी असं करत त्यांनी चौदाशे वर्ष आपला देह टिकवला हो ठीक आहे परंतु कसं होतं पहा की आपण चाळीस वर्ष जगलो ऐंशी वर्ष जगलो किंवा चौदाशे वर्ष जगलो तरी सुद्धा आपला बाल्यावस्थेचा काळ आणि तारुण्यावस्थेचा काळ हे दोन्ही लिमिटेड आहेत ना म्हणजे आपण काय केलं की आपण वय वाढवलं आपलं परंतु आपण वय कुठलं वाढवलं वृद्धावस्थेतलं वाढवलं तो पन आपन सम्झा आपन तर म्हातार पण आपण समजा आपण खूप वाढवलं तर त्यांनी काही खूप फायदा होईल का आपल्याला नाही होणार कितीही वर्ष माणूस जरी जगला ना तरी सुद्धा बाल्यावस्था आणि तारुण्य अवस्था तेवढीच राहणार आहे हा तुम्ही चिर तरुण जर राहिले तर मग गोष्ट वेगळी आहे परंतु चिर तरुण जरी राहिला माणूस किंवा अगदी लाखो वर्ष जरी आपला देह आपण टिकवला आपण ही एक गोष्ट याच्या आधी किंवा तरी कुठल्या तरी सत्रामध्ये सांगितली होती किंवा ही आली होती की गोंदावलेकर महाराज एकदा गोंदवल्याहून बनारसला जात असताना ओंकारेश्वरला थांबले होते आणि तिथे त्यांना एक योगी भेटला होता जो योगी रामाचा जन्म होण्यापूर्वीपासून तिथे ध्यान करत बसला न खाता पिता बाथरूमला जात तो विचार कर की लाखो वर्ष मनुष्य ध्यानामध्ये बसून आपला देह टिकवू शकतो परंतु फायदा काय झाला रामाचं दर्शन व्हावं ही सात्विक इच्छा सुद्धा मनात असली तरी सुद्धा ती इच्छा देखील बंधनाचं कारण होते आणि कित्येक वर्ष आपण त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या पुढची गती मिळत नाही तर गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं की महाराज राम तो चले गे त्रेता योग मेथे हो अभि एक काम करो ये रामनाम लो और सत्य हो जाओ असं करून त्याला रामनामाची दीक्षा दिली गोंदवलेकर महाराजांनी आणि त्याला मुक्त केलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्या देहाचा दहा संस्कार त्यांनी आणि त्यांच्या शिष्याने मिळून तिथेच केला मग ते पुढे गेले अशी गोष्ट तर देहामध्ये अडकून राहण्याची काही विशेष गरज नाही म्हणजे जी व्यक्ती योगसाधना करून चौदाशे वर्ष किंवा हजारो वर्ष जगण्याची इच्छा मनामध्ये धरून राहते किंवा जी व्यक्ती आता मला वैफल्य आला म्हणून मी आता जीव देते या दोन्ही व्यक्तींमध्ये काही फरक नाही दोघांनीही स्वतःला देह मानलेला आहे तर हा मी देह आहे हा संस्कार इतका दृढ झालेला आहे कि मग आपण त्याच्याच अनुषंगाने सगळ्या गोष्टी करतो मग देह चांगला दिसायला पाहिजे किंवा देह वाढायला पाहिजे किंवा देह कमी व्हायला पाहिजे अशा गोष्टी कारण की आपण देह स्वतःला ह्या असं मानलेले असं होतं एक एकच तर नंतर सांगा चालेल म्हणजे अनासक्ती जी आपण म्हणतो मग मग खरच अनासक्ती आपण नाहीच अंगीकारू शकत अनासक्ती असं आहे आए की आपण खर तर अनासक्ती आसक्ती हीच भ्रांती आहे मी बंधनात आहे हीच भ्रांती आपण बंधनात ऍक्च्युली नसतो बंधन हे काल्पनिक आहे आणि त्या कल्पनेला आपण खूप घट्टपणे पकडून ठेवले आहे आपण नसतो कशाला पकडून राहिले नाही राहत आपण आपलं जे खरं शुद्ध आत्मस्वरूप आहे ना ते कशाला देखील अडकलेलं राहू शकत नाही कशाला देखील अडकले राहू शकत नाही आपण अडकलेलो आहोत ही आपल्या मनाची भ्रांती आपण अडकलं नसतो कधी म्हणजे अगदी देहाबद्दलच बघ ना की आपण जेव्हा लहान होतो प्रायमरी शाळेत तू आयरोड न कुठल्या शाळेत जात होती नागपूरला पण पन... सोमलवार मध्ये तर सोमलवार मध्ये जी प्रांजली जात होती लहान ती कुठे आता तू तिच्यामध्ये आसक्त आहेस का नाही आसक्त असली तरी सुद्धा तू राहू पण शकत नाही हा निसर्गाचा नियम आहे आणि तो देह आपला चालला गेला म्हणून आपण सिताबर्डीच्या पोलीस ठाण्यावर जाऊन तक्रार नोंदवली का बघा हो महाराज माझा हा देह गायब झाला कुठे गायब झाला त्याच्यानंतर <laughs> पुष्कळ देह जमा झाला ठीक अपन... आहे आता आपण सगळं त्याच्यावर आपण काम करतो कसं असतं की जितकं आपण स्वतःला बंधनात आहे असं मानत असतो ना तितका आपण मग त्या दिशेनी खालच्या दिशेने जात जात म्हणजे तेच सांगितलं ना ध्याय तो विषाणू तुमचा संघस्तेशे संघ म्हणजे बंधन संघस्ते उपजा येते संघात संजय येते कामा चुकीच्या गोष्टीला जर आपण धरून ठेवलं तुकाराम महाराजांची पण एक छोटीशी गोष्ट सांगितली ती मागच्या की तुकाराम महाराज कीर्तनाला गेले असताना कोणीतरी एक माणूस आला त्यांच्याकडे म्हणून गेला मला प्रपंचाने खूप धरून ठेवला म्हणून मी प्रपंचात अडकलो आहे तुकाराम महाराज म्हणाले की आता प्रवचनाची वेळ झाली आहे त्यामुळे प्रवचन झाल्यानंतर पाहू पण प्रवचन झाल्यानंतर ते पटांगणात जाऊन एका झाडाला जाऊन घट्ट मिठी मारून उभे राहिले आणि मग ओढून ओढून सांगायला लागले की ह्या झाडाने मला धरून ठेवलाय तर तो, तो माणूस म्हणाला की महाराज तुम्ही प्रवचन सांगण्याच्या आधीपर्यंत धोके होतात आता तुमचं डोकं कसं काय सरकलं असं झाला म्हणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे झाडाला मी नाही धरलंय मी झाडाला धरले त्याचप्रमाणे प्रपंचाने तुला अडकवलेलं नाहीये तू प्रपंचात अडकलेला आहे चुकून चुकून म्हणजे तू त्या प्रपंचाला खरं मानलं म्हणून जर आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिबिंबाला मी जर खरं मानलं तर मग काय होईल त्या पक्षासारखं मी त्याच्याशी पहिले भांडेन माझी पूर्ण चोच रक्तबंबाळ होईपर्यंत नंतर असं कळलं की ते नाही मारामारी करून तर काही जात नाही मग काय करायचं मग योगासनांच्या वर्गाला या ना योगासनांच्या वर्गाला पण आपण जेवढी चांगली करतो योगासनं तेवढी ती चिमणी पण करते आरशातली नाही का आपलंच प्रतिबिंब आहे <laughs> जात नाही मग चला भजन कीर्तन करू नाम जप करू त्याच्यानी जात नाही अरे जाणारच नाही आहे ती जाऊच नाही शकत करायचं काय आहे की आपल्याला फक्त एवढं समजायचंय की ते केवळ प्रतिबिंब आहे ते खरं नाही ते समजल्याबरोबर मग आपण मुक्तच आहे कसं आहे ना तर हे समजलं पाहिजे आपल्याला फक्त अंडरस्टँडिंगची गरज आहे आपल्याला करायचं काहीच नाही आहे भूक लागेल तर जेवायचंय नो प्रॉब्लेम परंतु पहिला ठिकाणा उठायचं पण आहे कर्म देखील करायचंय परंतु कर्मसन्यास देखील करायचं उठपर्यंत कर्म करायचं आणि कुठे गेल्यानंतर कर्मसन्यास करायचं हे माहिती पाहिजे अकरा वाजता आमच्या इथे मी कार्यक्रम सुरू केला रात्री नऊ वाजता तुमच्या वेळेप्रमाणे रात्री दहा वाजता संपणार पण आहे विसरून गेलो हा कार्यक्रम संपाल तर काय तुम्ही पळून जाल अस थोडीच नाही करायचंय आपल्याला तर छान पण चांगला प्रश्न विचारला नका ताई अनम्यूट करा आपल्याला अनाखाताईना चांगला प्रश्न होता जीव जन्माला येतो तो, तो जगण्यासाठीच ना मग त्याला जगण्याबाबत निरीच्छता कशी येईल आयुर्वेद पचन पतंजली योग हे निरोगी शतयोशी आयुष्य जग जगण्याच्या कल्पनेतून तयार झालेल्या उपशाखा आहेत ना नीट आणि नी, ग्रीड मधला फरक ओंजून खूप चांगला आणि क्वालिटी लाईफ जगावं वा, असं वाटण्यात काही चूक नाही ना करेक्ट आता बघा की आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला हा देह व्यवस्थित मेंटेन करणं तर आवश्यक आहे त्याला तर आपण काहीच नाही करू शकत परंतु देहामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत किंवा घडतात त्याच्यामध्ये समजा आपण दुःख मानलं तर प्रॉब्लेम होईल हा तर अर्जुनाचा प्रश्न हाच आहे ना की मी समजा माझ्या या चुलत भावांना मारलं किंवा माझ्या गुरूंना मारलं माझ्या वडिलांच्या काकांना मारलं भीष्म तो मला पाप लागेल मी असं ऐसक कसं काय पाप करू अरे तर ज्याला मारलं जात आहे तो देह आहे ना हेच तर सांगून बघितलं या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला जे माहिती असायला हवं होतं ते सगळ्याच्या सगळं पहिले सांगून टाक द प्रिन्सिपल्स वेअर डिस्क्राईब इन द व्हेरी बिगिनिंग सगळे सिद्धांत पहिले सांगितले आणि त्याच जे कल्बिनेशन आहे की हे ज्याला कळलेलं असेल ती व्यक्ती जीवनामध्ये प्रगट कशी होईल म्हणजे ही जी सगळी तत्व आहे ती समजा आपल्या जीवनात प्रगट झाली तर ज्याच्या जीवनात अशी सगळी तत्व प्रगट झालेली आहेत तशी व्यक्ती चालेल कशी बोलेल कशी दिसेल कशी विचार कसा करेल कुठल्या आसनावर बसलेली असेल पद्मासनावर बसलेली असेल की शीर्षासनावर बसलेली असेल अरे कुठल्याच आसनावर बसण्याची गरज नाही आपण कुठल्या अधिष्ठानावर आहोत म्हणजे व्हॉट इज द फंडामेंटल बेसिस ऑफ अवर लाईफ दॅट इज क्रुशल मग अशी व्यक्ती काय होईल की सहज राहील ना कुठल्याही अवस्थेत हे आत्ता ह्या क्षणी मी आपल्याशी बोलतोय सगळ्यांची त्यामुळे मी आहे वक्ता बिहारमध्ये युपी मध्ये बंगाल मध्ये त्याला बघता नाही म्हणत त्याला बघता म्हणतात बघता म्हणजे बघ बग करता ये बघता <laughs> मी जर तसं केलं तर काय होईल कंटा येईल आणि तुम्ही लोक काय तुम्ही आहात श्रोता राईट तर श्रोता शब्दाला सुद्धा हे लोक काही म्हणतात तर कधी सरोता म्हणतात किंवा सोता म्हणतात <laughs> स्वतः म्हणजे हे ऐकता ऐकता कंटाळा म्हणून झोपून गेले हे तर सगळ्यात उत्तम तुमची समाधी लागली मी बोलत असताना आणि सरोता म्हणजे जो आपण ज्यांनी सुपारी कापतो ना अडकित त्याला सरोता म्हणतात तिकडे मग अशी व्यक्ती काय करेल की सगळ्या गोष्टींचा किस काढेल म्हणजे मग हे जे सांगतायत की नाही हे जे बघ हे जे बघता आहे ना हे जो, है न, ये जो बक बक कर बग वो बराबर आहे की नाही आहे व की है की नाही आहे डज इट मेक सेन्स ऑर नॉट उसके पीछे पडेंगे लोग ते नाही करू शकत सो वी नीड टू इन टू दॅट अनाघाताईंनी जो प्रश्न विचारलाय की जीव जन्माला येतो तो, तो जगण्यासाठीच ना हो जगण्यासाठीच येतो पण मग त्याला जगण्याबाबत निरीच्छता कशी येईल निरीच्छता येण्याची काही गरज नाहीये निरीक्षता कशाबद्दल निरीक्षता हा मनाचा धर्म आहे निरीच्छता हा मनाचा धर्म आहे म्हणजे कसं की जो स्थितप्रज्ञ मनुष्य आहे तो देखील जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवेलच नाही का तुम्ही असं थोडीच म्हणणार आहे की तुम्ही स्थितप्रज्ञ झाला आता त्यामुळे आता खाण्यापिण सोडून द्या असं थोडीच परंतु कुठली गोष्ट खाल्ली जाते किंवा कुठली गोष्ट खाण्याची इच्छा निर्माण होते किंवा जी गोष्ट खायची इच्छा आहे त्याच्यामध्ये मी किती आसक्त आहे किंवा समजा ही गोष्ट नाही मिळाली तर मी दुःखी होईन का ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे मला आंबा मनापासून आवडतो ठीक आहे परंतु समजा दिवशी आंबा नसला तर आंब्यामुळे जीव किंवा आंब्याच्या आठवणीमुळे जीव व्याकू नको व्हायला याला निरीक्षपणा म्हणू याला अनासक्ती म्हणू तर निरीक्षता कशी येईल निरीक्षता कशी येईल जर कळलं की ज्याच्याबद्दल इच्छा होते ती वस्तू खरी नाही आहे मग निरीक्षता आपोआप येईल ना आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब खरं नाही आहे हे जर कळलं तर मग भांडाभांडी बंद होईल पण मी जर आरशामधल्या प्रतिबिंबाला खरं मानलं तर मग मा भांडाभांडी जन्मो जन्म नाही संपणार हा जन्म संपला मी थकून गेलो शरीर थकलं त्यामुळे हे शरीर सोडून दिलं दुसरं मॉडेल घ्या त्याच्यामध्ये पुन्हा तीच भांडाभांडी सुरू करा काही अर्थ आहे त्याच्यात काहीच अर्थ नाही तर जोपर्यंत मी देहभावाला किंवा जीवभावाला खरं मानतो तोपर्यंत तो भांडाभांडी योगासना भजन कीर्तन नाही आवश्यक हो बंद करावंच लागेल तर हे सगळं जाणीवपूर्वक करायचं आणि जितकं करण्याची गरज आहे तितकं करायचंय आणि नंतर मध्ये सोडून पण द्यायचं त्यामुळे कर्म आणि कर्मसन्यास ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पण त्या जाणीवपूर्वक जर झाल्या तर मग जीवनामध्ये सहजता निर्माण होईल असंच ते निर्माण नाही होणार म्हणजे आता आपण पुष्ठदा कितीदा असं बघतो की नाही की काही लोकांना असं वाटतं की अमुक एखादी गोष्ट मीच करायला पाहिजे मला सगळ्यात चांगली जास्त सगळ्यात जास्त चांगली मलाच करता येते इतर कोणाला काही करता येत नाही असं आपण सामाजिक संस्थांमध्ये बघतो की मलाच या संस्थेचा अध्यक्ष व्हायचं जी। मलाच या संस्थेचा कार्यवाह व्हायचं असं होतं ना सार्वजनिक संस्थांमध्ये हे होतं तर अशा प्रकारच्या संस्था ज्याच्यामध्ये व्यक्तीचं महत्व आहे ती संस्था काही कामाची नाही आणि ती टिकणार पण नाही व्यक्तिनिष्ठ जी संस्था असेल ती संस्था ती व्यक्ती असेपर्यंत चालेल परंतु ती व्यक्ती गेली रे गेली की भांडभांडीला सुरुवात व्यक्तिनिष्ठतेपासून संस्था तत्वनिष्ठेकडे गेली पाहिजे संस्था ही तत्वांवर आधारित पाहिजे आपलं सगळं जीवन हे आहे ते तत्वांवर आधारित पाहिजे कुठली तत्व जी चिरंतन जी सनातन अनादी आणि अनंत जी तत्व आहेत ती ती तत्व कुठली वेदांताची तत्व तर त्याच्यामध्ये जी चार महावाक्य आहेत तत्वमसी अहम ब्रह्मास्मि आणि जीव ब्रह्मैव नापरा सर्वं खलविदम ब्रह्म आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नाप्रा Right? तर ही जी चार अद्वैताची महावाक्य आहेत ती त्या तत्वांच्या आधारांवर आधारावर समजा आपलं हे जीवन चाललं तर मग जीवनाला खूप सौंदर्य येईल खूप सौंदर्य येईल असं होईल आयुर्वेद पतंजली योग अष्टांग योग ह्या निरोगी शतायुषी आयुष्य जग जगण्याच्या कल्पनेतून तयार झालेल्या उपशाखा आहेत ना बरोबर आहे शतायुषी पेक्षा शतप्रतिशत म्हणजे हे शरीर शंभर वर्ष समजा चाललं तर शंभर वर्ष हे सापेक्ष आहे ना कसं सापेक्ष आहे की एकदा पृथ्वी स्वतः फिरली की अहोरात्र झाला हा एक दिवस असे तीनशे साठ दिवस झाले की एक वर्ष झालं आणि असे शंभर वर्ष झाले की शंभर असं होतं ना परंतु ह्या शंभर वर्षाच्या प्रवासामध्ये जो खरा मी आहे मी त्या मी मध्ये काय बदल घडलाय काहीच नाही तर त्या खऱ्या मी वर समजा माझ लक्ष केंद्रित असलं तर मी बत्तीस वर्ष जगतो शंकराचार्यांसारखा एकोणचाळीस वर्ष जगतो विवेकानंदांसारखा पन्नास वर्ष जगतो रामकृष्णांसारखा किंवा चौदाशे वर्ष जगतो चांगले महाराजांसारखा आणि ह्यांच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं उदाहरण तुम्ही सांगितलंच नाही ज्ञानेश्वर महाराजांचं की जे एकवीस वर्ष जगल्यानंतर त्यांनी सगळ्यांना डिक्लेअर केलं की आता ह्या आयुष्यातलं माझं काम संपलेलं आहे मी चाललो संजीवन समाधी म्हणजे आज देखील आपण जर आळंदीला जाऊन त्यांच्या गोहेत समाधीच्याच ठिकाणी जाऊन बघितलं तुम्हाला दिसतील ज्ञानेश्वर महाराज तसे बसले तर किंवा जर त्यांची इच्छा नसली तुम्हाला दर्शन देण्याची तर ते अदृश्य पण होतील असंही होऊ शकतं ना परंतु ती जी ऊर्जा आहे ज्ञानेश्वर महाराज ज्यांना आपण म्हणायचो जी मूर्तीमंत ऊर्जा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपामध्ये तयार झाली आणि आपल्याला दिसली म्हणजे लोकांना दिसली आपल्याला दिसली ती ऊर्जा अनादिपणे आणि अनंतपणे तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडत नाही तिच्यामध्ये ना आपण काही ओतू शकतो जोडू शकतो किंवा तिच्यामधनं काही काढू शकतो ना की तेन त्यक्तेनं भुंजिता ईशावास्य नंबर वन येस तर त्याच्या आधी काय सांगितलंय की ईशावास्यम इथं सर्व यक्की जगत्या जगत तेन त्यक्तेनं भुंजिता मागृद कस्य स्विधन त्याच्यामध्ये हा त्याच्या त्याच्याही आधीचा जो जो श्लोक आहे जो शांती मंत्र आहे तो म्हणजे काय आहे की पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण पूर्णमेवा पूर्ण पूर्णमेवावशिष्यते राईट म्हणजे पूर्णामध्ये तुम्ही पूर्ण जरी जोडला तरी पूर्णच राहणार आहे आणि पूर्णाबंद पूर्ण जरी काढला तरी पूर्णच उरणार आहे पूर्णाबंद आपण काही काढू शकत नाही पूर्ण म्हणजे अनंत इन्फिनिट गणितामध्ये इन्फिनिटी कॅन ओनली बी वन इन इन्फिनिटी यू कॅनॉट ऍड एनिथिंग फ्रॉम इन्फिनिटी यू कॅनॉट सब्ट्रॅक्ट एनिथिंग इन्फिनिटी विल रिमेन इन्फिनिटी ते आपलं खरं स्वरूप आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर शतायुषी व्हावं ही इच्छा देखील महाराज चालली जाईल आणि शतायुषी होऊ देखील आपण शतायुषी हो म्हणजे कसं की जितके दिवस राहू ना तितके दिवस शंभर टक्के राहू म्हणजे जर आपल्याला खरंच आयडियल जीवन जगायचं असेल तर आपण ज्ञानेश्वर महाराजांसारखं का नाही जगायचं एकवीस वर्ष जगायचं फक्त म्हणजे आपल्या मनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची जी मूर्ती नेहमी राहील ती कशी राहील एकवीस वर्षाच्या तेजस्वी तेजपुंज मुलाची राहील म्हाताऱ्या माणसाची नाही राहणार आपल्या समोर कितीतरी उदाहरण आहेत की जी म्हाताऱ्या म्हाताऱ्या लोकांची चित्र आपल्या डोळ्यासमोर आहेत परंतु ज्ञानेश्वर महाराज झाले किंवा विवेकानंद झाले त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी आहे एकदम तेजस्वी तेजपुंज अशी येते ना तर तशी स्मृती आपल्या मनामध्ये असणं चांगलं आहे की म्हाताऱ्या माणसाची स्मृती असणं चांगलं आहे तर शतशी माणसाने अवश्य जगावं परंतु शतप्रतिशत जगाव हे जास्त नीट आणि ग्रीड मधला फरक उमजून खूप चांगलं क्वालिटी लाईफ जगावं असं वाटण्यात काही चूक नाही ना आजीबात चूक नाही आहे समाधानी असावं जीवन समृद्ध देखील असावं परंतु समृद्ध पेक्षा समाधानी समृद्ध असून देखील समाधानी जर नसलो तर त्या समृद्धीचा काही उपयोग नाही आणि समाधान जर, जर असलं मनामध्ये तर समृद्धी नसली तरी चालू शकते पण समृद्धी नसावी अशी मी अपेक्षा नाही करणार किंवा समृद्धी असावीच सगळ्यांना असच आपण असाच प्रयत्न करू किंवा अशीच आपली इच्छा असावी पण ती समृद्धी माझ्या साठी नसताना किंवा माझ्यासाठी नसून सगळ्यांसाठी असावी अशी जर इच्छा असली समृद्धीची तर ती चांगली क्वालिटी लाईफ जगावं आपणही जगावं आणि इतरांनी पण जगावं <coughs> आपल्या क्वालिटी लाईफ मुळे इतरांच्या क्वालिटी ऑफ लाइफ मध्ये कुठल्याही प्रकारचिव्ह इफेक्ट यायला नको तुम्हाला काही चिंतन करायचं याच्यावर नाही इतरांकडून ओरबाडून घेतलं तर ती ग्रीडच झाली ना सो वन म्हणजे हे कसं होईल आपल्या गरजेपेक्षा जास्त जर आपण घेतलं तर ह्याचा अर्थ दुसऱ्या कोणाला जरी त्यांच्या गरजेपेक्षा कमी उपलब्ध राहील याच्याबद्दल आपण खूप मागे एकदा चिंतन केलं होतं बघा की आपल्याकडे समजा शंभर आंबे असले आणि शंभर माणसं असली तर काय होईल की प्रत्येकाने एक आंबा घ्यावा दॅट विल बी अन एक्विटेबल डिस्ट्रीब्युशन परंतु समजा एखाद्या व्यक्तीच्या मनात जरी आलं की एकापेक्षा जास्त आंबा खावा तर कोणाला तरी कमी मिळेल ना असं होईल तर ते महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा कर्मयोगामधला सिद्धांत काय आहे की समजा आपण कोणातरी दुसऱ्यासाठी काहीतरी गोष्ट केली तर त्याच्यामध्ये जो आनंद आपल्याला मिळतो तो आपण स्वतःसाठी समजा काहीतरी केलं तर त्या आनंदापेक्षा जास्त असतो याचं आपण उदाहरण बघितलं होतं ना की एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल काहीही करताना काबर आनंद होतो म्हणजे मुलाला ती खायला घालते पहिले आणि त्या मुलाच्या खाण्यामुळे तिला तृप्ती प्राप्त तर हे नीड आणि ग्रीड ग्रीड नीड आणि ग्रीड मधला फरक कसा आहे की नीड म्हणजे ज्याच्याशिवाय आपलं खरंच काही होऊ शकत नाही आणि ग्रीड म्हणजे ग्रीड हा मनाचा स्वभाव आहे तर मनाला तर काही मर्यादाच नाही मनामध्ये आपल्या काही येऊ शकत तर जर आपलं मन आपण अनात्म वस्तूंमध्ये नाही गुंतवलं ध्यात विषाणूपुंचा जर आपण नाही केलं तर आपलं मन शांत राहील त्याच्यामध्ये सारखं वादळ उठणार नाही विचारांचं तर दोन्हीकडनं करायचं हे म्हणजे जीवनात जगताना मनामध्ये वस्तूंची विषयांची आसक्ती निर्माण होऊ द्यायची नाही त्याचा प्रयत्न करायचा प्रयत्नपूर्वक त्या घालवायचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडनं हे शिकण्याचा आणि हे मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करायचा की ह्या वस्तू मिथ्या आहेत म्हणजे दिसत्या आहेत दे आर अपिअरिंग बट दे आर नॉट रिअल दोन्ही खंड करायचं सो शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या वस्तूंचा त्याग किंवा जितक्या वस्तूंची गरज आहे तेवढ्याच वस्तूंमध्ये राहण्याचा सराव आणि चिंतन हे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं जग माझ्या व्यतिरिक्त मला जे काही आहे असं वाटतं आहे ते सगळं एव्हरीथिंग अनात्म इज ॲक्च्युली एन इलिव्हिजन और इट्स अन अपिअरन्स ते दिसतय परंतु ते खरं नाही हे जर कळलं तर मग त्याच्याबद्दल असं असणारच नाही ना व्यक्त निष्ठातेत अहंभाव असतो का व्यक्त व्यक्तनिष्ठातेत व्यक्त निष्ठेत व्यक्त भावनाताई आपण जर अनम्यूट केलं स्वतःला तर तुम्ही काय लिहिलंय ते मला कळेल कारण की मला तुमच्यावर हे कळत नाहीये सांगा हा नमस्कार मी काय लिहिलंय ते मला एकदम कळलं नाही ते नाही नाही व्यक्तनिष्ठता आपण बोललो ना की माझ्या इतकं चांगलं करू शकणार नाही परफेक्टनेस म्हणा काही तर त्याच्यामध्ये अहमभाव येतो ना का नाही अहमभाव असेल ना मी जेव्हा करता भाव असतो माझ्या मनामध्ये जेव्हा असं वाटत असत की मी करतोय तोच अहम भाव आहे ना विज्ञानमय कोश आपण मागच्या तो विज्ञानमय कोश आहे की मी करणार आहे जेव्हा माझ्या मनामध्ये हा भाव असतो की हा मी करतोय जर मला हे कळलं की या जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्रकृतीमध्ये घडतायत आणि प्रकृतीच्या नियमांनुसार घडतायत म्हणजे माझ्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होते ती देखील प्रकृतीच्या नियमांप्रमाणेच होते आणि तोपर्यंत किंवा तिथपर्यंत जर मी राहिलो तर ठीक आहे म्हणजे कसं की प्रकृतीच्या नियमानुसार मला भूक लागेल तर ती भागवण्यासाठी समजा मी जेवढी भूक असेल तेवढं जर खाल्लं तर ती प्रकृतीच्या नियमांप्रमाणे माझ्या इच्छेची पूर्तता मी केली तर टू दॅट एक्सटेंड इट इज ओके okay. मानसी मिलिंद करमरकर काही बोलायचं आहे का स्वतःला मानसी मानसी ती सुजाता असावी असा माझा अंदाज आहे सुजाता तू आहेस काय ते तुला काही बोलायचंय का ऑल राईट आता आपण जे प्रश्न होते ते प्रश्न सगळे घेतलेत आता आपण थोडस पुढे जायचा प्रयत्न करू तर आपण त्याच्या पलीकडचे जे श्लोक होते आपण कुठ कुठपर्यंत आलो होतो रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वरते त्यास लाभे प्रसन्नता रागद्वेष गेला आणि आपल्या हातामध्ये इंद्रिय आली हम्म तर स्वामित्वे विषयी वरते त्यास लाभे प्रसन्नता विषयांवर आपलं स्वामित्व निर्माण होईल विषय आपल्याला इकडून तिकडे धरून नाचणार नाही म्हणजे द टेल विल नॉट वॅग द डॉग बट द डॉग विल ऍक्च्युली वॅग द टेल असं होईल तर त्याच ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू आपण आपण आता मला खरं तर आठवत नाही की आपण एक्झॅक्टली कुठपर्यंत गेलो होतो परंतु समजा रिपीट झाला तर काही फरक नाही पडत त्यांनी आपण ध्यायतो विषणपूंच हे सगळेच्या सगळे आपण शेवटपर्यंत घेतले होते किंवा नसतील घेतले तर मी फक्त वाचतो थो थोडेसे म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपण मागच्या वेळेस ते बरोबर समजलेलो नाहीये तर मग आपल्याला यावेळेस समजून जाईल ठीक आहे विषयाची केवळ होता स्मृती विरक्ता ही विषय रुचती त्या रुचीची आसक्ती काम रूपे प्रगट होईल ठीक आहे विषयांची केवळ होता स्मृती म्हणजे नुसता त्याचा विचार जरी आला विरक्ता ही विषय रुचती म्हणजे आधी आपण जे बघितलं होतं की देहना, जर की विषया विनिवर्तन ते निराहार असे प्रश्न विचारला पहिल्यांदा तर विषयांची स्मृती जरी राहिली माझ्या मनामध्ये तर विरक्त माणसाला सुद्धा या विषयाची स्मृती अडकवू शकते पुन्हा त्या पुरणपोळीची आठवण होऊ शकते आणि होतेच परंतु पुरणपोळी खाल्ल्यामुळे जेवढा आनंद आपल्याला होतो त्याच्यापेक्षा ही जास्त आनंदाची जेव्हा आपल्याला अनुभूती होते तेव्हा त्या पुरणाच्या पोळीच्या आनंदामध्ये आपण आसक्त नाही होणार म्हणजे असं नाही होणार की आपण पुराणाची पोळी जेव्हा खाण्याची गरज कि आहे किंवा आहे किंवा आपण नैवेद्य दाखवलेला आहे तेव्हा खाणार नाही पण किती खावी ह्याच्यावर आपलं नियंत्रण असेल असं होईल किंवा त्याच्यामध्ये आपला जीव अडकणार नाही म्हणजे आईला नाही का आईनी पुराची पोळी केली तर ती करते कोणासाठी ती मुलांसाठी करते आमच्या इथेच सो so, आमच्या मुलांना चांगलं खायला मिळावं म्हणून आई किती पदार्थ तयार करते त्याच्यातला तिला काही मिळालं नाही तरी चालत त्या रुचीची आसक्ती काम रूपे प्रकट होईल जेथे काम होतो निर्माण तेथे क्रोध आधीच जाणं पुढे ती क्रोधांमधून समोह वाढू लागतो सांगतात ज्ञानेश्वर महाराज तर जिथे होतो निर्माण काम तिथे क्रोध आधीच जाण म्हणजे समजा कामना पूर्ण झाली नाही तर आपल्याला राग येतो क्रोध नाही का, का नाही मिळालं कोणामुळे नाही मिळालं असं होत ना त्या क्रोधामधून समोह वाढतात समोह म्हणजे डिलिव्हिजन मोह म्हणजे जे खरं नाहीये ते खरं आहे असं वाटायला लागतं त्याला म्हणतात समोह समोह होता समोह तो होता व्यक्त स्मृतीचा होतो अंत जेवी सोसाट्याच्या वारायत ज्योत जाई विधोनिया म्हणजे जे आता दीपक आपलं जे चिंतन झालं ना सगळ्यात पहिले कि विचारांचं वादळ जेव्हा निर्माण होत तेव्हा ब्रु बुद्धीची जी ज्योत असते ती विसते नाही का वा अस्तमानाच्या समयास अंधारगिळी प्रकाशास स्मृतीभ्रंशाने त्या स्थितीस प्राप्त होती ते प्राणी संध्याकाळी जसा प्रकाशाला अंधार ग्रासून घेतो तशा प्रकारे स्मृतिभ्रंशाने भ्रंशाने त्या स्थितीस म्हणजे स्मृतीभ्रंशाने म्हणजे आपली जी खर स्मृती नेहमी असायला पाहिजे स्मृती कशाची असायला पाहिजे की मी कोण आहे मी कोण आहे तर मी हा देह नाही आहे मी सुद्धा आत्मस्वरूप आहे याच्या आधीच्या सगळ्या श्लोकांमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ना बाबा तू हा देह आहे तू आत्मा आहेस ह्या सगळ्या गोष्टी मी विसरत गेलो तोच आहे असा अज्ञानाचा अंधार पसरत असे सर्व दूर ते बुद्धी सी खरोखर व्याकुळ आता ये हृदयात असा अज्ञानाचा अंधार पसरत असे सर्व दूर कशामुळे झालं ध्याय तो विषाणूंचा इकडे अंधार स्मृती लोपली तेने बुद्धीसी खरोखर व्याकुळता ये हृदयात बुद्धी चाली जाते त्याच्यामुळे जसा आंधळा जन्मजात सापडे पळापळीत दीन स्वैरपणे धावत तैसी बुद्धी भ्रम पावे आंधळा सैरभैर पडेल की नाही सगळे दिसतच नाही कुठे जायचं ते तशी आपली स्थिती होते ध्यात विषाणूपूज पुंचा केल्यामुळे मग आपण भलत्या भलत्या गोष्टींच्या मागे पळत राहतो कशामध्ये कशा मागे पळतो हे मृगजळा मागे पळण्यासारखे इट्स लाईक चेसिंग द मिराज होपिंग टू फाईंड वॉटर विच इज अ फ्युटाईल एक्सरसाइज म्हणजे मृगजळाच्या मागे जर आपण तिथे पाणी असेल अशा आशेने धावत गेलो तर कितीही गेलो तरी सुद्धा आपल्याला पाण्याचा स्पर्श देखील होणार नाही इम्पॉसिबल आहे त्यामुळे ध्यायतो विषाणू पुमसा विषयांना खरं मानणं हेच पाहतो खर मानने स्मृति भ्रंश हड़ता अर्जुना होते बुद्धि जी तेथे मुसून ही ज्ञान नष्ट वावे लगते हैं स्मृति भ्रंश घड़ता जे स्मृति भ्रंशत बुद्धि नो तिथे होते बुद्धि जी कुंबना जे बुद्धि डजंट वर्क प्रॉपरली बुद्धि का है कि डिस्क्रिमिनेटरी पॉवर डिस्क्रिमिनेशन बुद्धीमध्ये डिस्क्रिमिनेशन आहे ना तर त्याची कुचंबणा होते म्हणजे आपला विवेक जो होतो असतो ना तो नाही सावतो किंवा तो झाकला जातो तेने मुळापासून ज्ञाना नष्ट व्हावे लागते जर आपल्याला ज्ञान प्रगट झालं तर विषय नष्ट होतील आणि विषयांना जर खरं मानलं तर ज्ञान नष्ट होईल वन कॅनॉट लिव्ह विदाऊट द अदर राईट और इफ वन इज देअर दी अदर विल नॉट बी देअर ज्ञान जर असलो तर विषय नष्ट होईल आणि विषय जर असले तर ज्ञान नष्ट होईल जैसे चैतन्य गेल्यावरती शरीराची होत असे स्थिती बुद्धीनाशाने तीच गती प्राप्त होते पुरुषा त्या समजा आपला प्राण गेला तर शरीराची काय स्थिती होईल शरीर निष्प्राण होईल त्याला आपण फक्त शरीर म्हणू किंवा शव म्हणू परंतु नावाने नाही हाक मार नाही का म्हणून अर्जुना पहा जेवी इंधनी ठिणगी पळावी ती भड़कल्यावरी बरवी जाळू शके त्रिभुवनाला जर आपल्या मनामध्ये ज्ञानाची ठिणगी पेटली तर तिनी विषयांचा जो अंधार आहे तो दूर होऊ शकतो किंवा जर कामनेची ठिणगी पटली तर मग त्यांनी ज्ञान नष्ट होऊ शकतो तैसे विषयांचे जरी चुकून करी मन तरी नाशापर्यंत पतन टाळता ना येते कधी असं आहे तर ही आठ पायऱ्यांची घसरण आहे ध्यायतो तो विषयां तुमचा संघस्ते शपजायते संघात संजायते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती समोहा समोहा स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रमच्यात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणा आठ रागद्वेष वियुक्तेस तू विषयानिंद्रिय शरण आत्मवशैर्विधी आत्मा प्रसादं अधिगच्छति ह्याच्या आपण मराठी जे विनोबांनी सांगितलं ते म्हंटल तर ना म्हणून विषय हे संपूर्ण काढून टाकी मनातून म्हणजे मन स्वभावे करून हवे नको तर आता आपण जे सांगितलं ना की आंबा असला तर आनंद आहे पण नसला तर दुःख नाहीये असं पाहिजे ठीक आहे म्हणजे जे, जे आपल्या समोर येत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करू ना प्रसाद बुद्धीने आपण स्वीकार करू त्या प्रसाद बुद्धी बद्दल पण आता येणार आहे आपण ना त्याच्या ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये तर अर्जुना महत्वाचे एक ठेव ध्यानामध्ये आणि क जेव्हा मनातून निशंक रागद्वेष नष्ट होतील रागद्वेष नष्ट केव्हा होतील जेव्हा हे समोर हे, हे जे दिसतंय आपल्याला ते आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे हे आपल्याला ठामपणे कळेल आणि पटेल त्याच्यानंतर मग भांडण होऊच शकत नाही भांडणार कोणाशी इथे दुसरं कोणी पाहिजे ना भांडायला जरी ते दुसरं कोणी आहे ही जी माझी मनातली भ्रांती होती ती जर गळून पडली तर भांडण आपोआप नष्ट होईल ना भांडण होऊच नाही शकत अद्वैताची ही खरी कसोटी आहे अद्वैतामध्ये जर निष्ठा दृढ असली तर मनामध्ये राग यायला नको मन नेहमी शांत पाहिजे आणि हे अद्वैतामध्ये शक्य द्वैतामध्ये समजा सिद्धी प्राप्त झाल्या तर काय होईल आपण लोकांना वर देऊ किंवा शाप देऊ विल ब्लेस देम और कर्स देम आपका कल्याण हो जाए। तुला मूल होत नाही का हा एक आंबा खा म्हणजे मग तुला मूल होईल काही गरज भगवंताची जशी इच्छा आहे तसं होईल भगवंत आपल्यासाठी जे योग्य असेल ते करील आणि जे माझ्या आयुष्यात घडत आहे ते माझ्या कल्याणाचं आहे ह्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका राहणार नाही हा भक्तीचा मार्ग आहे आणि ज्ञानाचा मार्ग काय की जे होत आहे ते सगळं आभासात्मक आहे खर नाही हा ज्ञानाचा मार्ग आहे तेव्हा इंद्रिय विषयात जरी रमली कदाचित तरी त्या विषया विषय सेवनात बाधकता येते ना किती चांगलं सांगितलंय कि आंबा मिळा तर खाऊ आपण परंतु त न मिळाला तर मन उद्विग्न नाही होणार म्हणजे असला तरी आनंद आहे आणि नसला तरी दुःख नाही असं आहे जैसा सूर्य आकाशी स्थित किरणांनी जगा स्पर्शित परी सूर्यासी सूर्या ना लागतात जगतामुळे संगदोष किती चांगलं सांगितलं बघा इव्हन सूर्याचं सोडून द्या आपल्या दृष्टीचं बघा आपल्या दृष्टीने समजा आपण एखादा रंग बघितला समजा आपण लाल रंग बघितला तर त्यांनी आपली दृष्टी लाल होते का नाही होत समजा पिवळा रंग बघितला तर पिवळी होते का नाही होत तर रंग कुठलाही जरी असला तरी सुद्धा आपली दृष्टी त्या रंगाशी आसक्त नसते किंवा त्या रंगाशी एकरूप जरी झाली तरी सुद्धा त्या रंगामुळे प्रभावित नाही होत सूर्य प्रकाश देतो परंतु त्या प्रकाशामध्ये जे काही घडत असत जे काही आपल्याला दिसत त्याच्यामुळे सूर्यावर काही परिणाम होत नाही असं आहे तैसा इंद्रियांच्या विषया ठाई जो आसक्त नसे हृदयी तैसा इंद्रियांच्या विषया ठाई जो आसक्त नसे हृदयी आणि सर्वदा तल्लीन राही जो आत्मानंदामध्ये विषयांमध्ये जर मी आसक्त नसलो तर आत्मानंदामध्ये मी नेहमी तल्लीन राहीनच त्याच्याबद्दल काही शंका नाहीये कामक्रोधाने विहीन झाले ज्याचे अंतकरण तेने ज्याचे मावळून हवे नको पार गेले कामक्रोधाने विहीन झाले ज्याचे अंतकरण कामक्रोध जर माझ्या मनातनं चालले गेले कामक्रोध केव्हा जातील जेव्हा मला कळेल खरच कळेल कळेल आणि वळेल खात्री होईल माझ्या मनाची कि समोर मला जे दिसत आहे ते प्रतिबिंब आहे इट इज ओनली अन इमेज इट्स नॉट रिअल तेव्हा हो मग काम करत चालले जातील आत्मस्वरूपा वाचून विषयात ना पाही अन्य त्यासी विषय कसले कवण आणि बाधती कवणासी <laughs> किती चांगले बा कि हा विषय कोणाला बाजतोय आत्मस्वरूपा वाचून विषयात ना पाही अन्य आपण हे दोन तीन वेळा सांगितलेलं आहे परंतु पुन्हा एकदा सांगायला काही हरकत नाही की मी तुम्हाला आता दिसतोय तुमच्या स्क्रीनवर तुमच्यापेक्षा वेगळा आहे असं तुम्हाला वाटतंय परंतु अनुभव कुठे होतोय अनुभव तुम्हाला तुम्हाला तुमच्या ना माझा जो आवाज ऐकू येतोय तो, तो माझा आवाज जरी माझ्या तोंडातून इथून निघत असला पेन्सिल्वेनियामधनं तरी सुद्धा त्याची अनुभूती तुम्हाला कुठे होते त्याची अनुभूती तुम्हाला तुमच्या मनामध्ये होते त्यामुळे बाहेरच्या जगाला आपला आपल्यापेक्षा अन्य मानणं ही चूक आहे बाहेरचं जग हे माझ्या मनाचा विस्तार आहे ते वेगळं नाहीये ते वेगळं नाहीये जरी बुडेल जल जले वा अग्नि अग्नि पोळे तरी विषयांचे सेवन भले बाधेल त्या पूर्ण पुरुषा जर आपण असं कधी करू शकतो का की पाणी पाण्यात बुडलं किंवा अग्नीमुळे अग्नी, अग्नी जळाला असं नाही होऊ शकत त्याचप्रमाणे पूर्ण पुरुष जो असतो त्याला विषय बाधत नाहीत ऐसा आत्मस्वरूप होऊनी जो राही सर्व व्यापुनी निशंकपणे तरी तू मानी त्याची प्रज्ञा स्थिरावली ऐसा आत्मस्वरूप होऊनी जो राही व्यापुनी निशक निशंकपणे तरी तू मानी त्याची प्रज्ञा स्थिरावली जेव्हा मला हे दृढपणे कळत आणि माझ्या बुद्धीला पटत आणि माझ्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ही समज हा बोध सहजपणे प्रकट होतो त्याची प्रज्ञा स्थिरावली तर हे इतकं आपण चिंतन केलाच तर ह्याच्याबद्दल जर काही प्रश्न असला तर एक मिनिट आहे आपल्या जो आपण थोडं चिंतन करू नाही तर पुढच्या वेळेस कोणाला काही विचारायचंय तर आत्तापर्यंत जे सांगितलं गेलं ते सगळ्या सगळं आपल्याला कळलं अशी आपण आशा करू आणि ह्यानंतरचा कार्यक्रम पुढच्या शनिवारी पुन्हा याच वेळेस सुरू करू तर नमस्कार आनंद आहे